हे 4,500 रुपये ना कापूस मागतात, हा 4,000 रुपये मजुरी लागून राहिली मॅडम याला विचारला. हो दादा, सगळ्याच्या बुड्याला आग लागली आहे, एकटा कसा काय बोलणार शेतकरी. हे 4,500 रुपये कापूस मागतात, हा 4,000 रुपये मजुरी लागून राहिली मॅडम याला विचारला. त्याच्यामुळेच आता सीसीआयचे सेंटर चालू करून घेतले. सीसीआयवाले काय, तुम्ही वर्ध्याचं प्रकरण ऐकलं असेल ना, गाडी पेटून द्यायला लागली आम्हाला. आता हाय थोडा प्रॉब्लेम तर आहे ना, करू ना सॉल्व, त्यासाठी चालू ना आपण. आणि दुष्काळ घोषित केलाय बाबडगाव तालुका पूर्ण सरकार. हो दादा, सगळ्याच्या बुड्याला आग लागली आहे, एकटा कसा काय बोलणार शेतकरी. सगळ्याच्या बुड्याला आग लागली ना, बाबुरगाव तालुक्यात दुष्काळ म्हणून घोषित केला सगळा, अजून दुष्काळाचे पैसे नाही भेटले, विमा नाही भेटला. हे कसे आहे, हे विषय ऐकण्यासाठी आता माझी जी बैठक झाली त्याच्यामध्ये हा विषय मांडला मी. आम्ही मी सोडवते म्हणून तुम्ही मांडवलं, मला माहिती आमची मॅडम कशाला आणली शेती तुम्ही. मॅडम सर्वे चालू झाला, तर आम्ही हा ह्या जो चेना निघाला झालेला आहे याचा याचा विमा आमच्या तालुक्यामध्ये निघत नाही. मग जे आम्हाला विमा विम्याची सिक्युरिटी पाहिजे ते आम्हाला मिळत नाही. आम्ही वारंवार दरवर्षी सांगत असतो आपल्या याच्यामध्ये चनाचाही नाही. मग आम्ही काय करायचं आता या गोष्टी, आता त्या करडी पण घ्या म्हणतात. मॅडम इथं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ चेना, मॅडम जे जो पेरा आहे तो घ्यायला पाहिजे ना, चण्याचं क्षेत्रफळ घ्यायला पाहिजे. जिकडे नजर टाकाल तिकडे चणा पाठपुरावा करून द्या. मॅडम पाठपुरावा म्हणजे मागच्या वर्षी नाही, या वर्षी नाही, किती पाठपुरावा करणार आहे. सर्वात जास्त क्षेत्र आहे चण्याचं, पेरणी जास्त असते. वर्षीच्या याच्यामध्ये तुम्हाला चण्याचा विमा देऊ म्हणून असं आश्वासन पाहिजे. मॅडम हा एक विषय, मागील वर्षी इथे कापसाचा तुरीचा आणि सोयाबीनचा हे विमा काढला, एकाही शेतकऱ्याला नाही मिळला. फक्त एक दोन शेतकरी जर सोडले असेल, 2,00,000 शेतकरी, बाकी एकाही शेतकऱ्याला विमा भेटलेला नाही. 100 रुपये घेतले तर 1 रुपये द्यायचा, त्यांना 36 रुपये मिळून राहिले त्या शेतीवाल्यांना. शेतीवाल्यांचं म्हणणं काय, काही म्हणणं नाहीये, एक्स्ट्रा पैसे घेतात काही काही लोक. आता ते शेतकऱ्यांचे पोर आहेत, त्याच्यावर आम्ही हे करायची का कारवाया. पण आम्ही विमा काढायला गेलो, 1 रुपयात विमा आहे पीएम योजनेचा, तो ते म्हणतात की आम्हाला सरकारकडून पैसे येत नाही, तुम्ही आम्हाला 100 रुपये द्या आणि तुमचा विमा काढून द्या, ते असे म्हणतात. म्हणून ते आमच्याकडून 100 रुपये घेतात. काहीतरी स्वतःची एखादा काही
करायला होते. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.